सुप्रभात. सर्वांची मनपूर्वक स्वागत. उपजिल्हाधिकारी कार्यालय डिचोली, मामलेदार कार्यालय डिचोली, गट आमच्याबरोबर उपस्थित हा मंचार आमचे झेड पी मेंबर रेवंत सर, आमचे ऑफिसर्स हांचे हांव स्वागत करता. आमच्या कुणापाशी ह्या आपत्ती न्याय मागणार कुणापाशी दगडात कोसळती चारू बाजे मृत्यू दारापाशी मृत्यू दारापाशी नेतीच्या लाट रेषा. स्वातंत्र्य दिन असा त्याच्या सगळ्यात तुमच्या खूप खूप शुभेच्छा दिता. आज पहिले हांव नमूद करू शकता, 2 वर्सां पहिले हांव म्हाका दिसता ह्या स्टेजीर हांव भाशण केल्लें की गव्हर्मेंट स्टाफांनी ह्या स्वातंत्र्य दिनाक हजेरी लावपाची. आज तुम्ही पळयात, आज जर हांगा सगळो गव्हर्मेंट स्टाफ आसा, तुमकांच तुमी कितले पॉझिटिव्ह आसा ते अशें दिसता. एक आमी राष्ट्रा खातीर इतले तरी आमी करू शकता, आनी त्या बद्दल आज सगळे स्टाफ आयल्या बद्दल हांव पयलीं आमच्या डेप्युटी कलेक्टरांच्या सगळ्या स्टाफांचे मनापासून धन्यवाद म्हणटा की तुम्ही 15 ऑगस्टाक अटेंडन्स पोल लायतात म्हणून. सगळ्यांत पयलीं आमकां जे स्वतंत्र जायना, जे स्वतंत्र सैनिकांनी त्यांच्या फॅमिलीन जितके बलिदान दिला तांकां हांव खरोखरच मनापासून तांकां वंदन करता, तांकां सॅल्यूट करता. आज त्यांच्या मुळे आमकां हो स्वतंत्र जीव मेळलेलो आसा. आत्ताच जर तुम्ही पळयल्यात आमच्या कडेन 2 शाळेच्या भुरग्यांनी प्रोग्राम केल्ले आसा, 2 कवींनी मस्त कविता सांगले. जेन्ना हे अशे प्रोग्राम जाता कवींनी कविता सांगता तेन्ना भाषणांत चड उलोवंक येना. भुरग्यांनी आपल्या गाण्यान किंवा त्या ड्रामान इतके सांगला की राष्ट्रप्रेम कसो आसता, आमचो देश कितलो महान आसा,
आम्ही कितके नशीबवान असा. दोन्ही कवींनी जे बाबा ते इयरली करतात त्यांचे प्रकाश शिरोडकर आणि मस्तू पाटील आहो त्यांचे हा धन्यवाद म्हणतात. सदा त्यांची कविता अशा असत किती जरी तुमचा हा जाणार त्यांना काय नाव तुमची गोष्ट बोलता थोडा दुखता पण म्हणजे प्रामाणिक मन शांतादुर्गे देवी नमन करून सांगता म्हणजे ज्यांना हा प्रामाणिक स्ट्रेट म्हणतात ते कोणाक दुखवपाचे नसता कोणाक हर्ट करपाचे नसता फिलिंग मध्ये तिच्या ऑफिसरांक म्हाका सकयल दाखोवपाचो नसता तिच्या मनशांक म्हाका कमी दाखोवचो नसता त्यातून इतलेच असतात की एक साध्यातल्या साध्यातल्या मनशात ही शूड फील कम्फर्टेबल आमच्या मतदारसंघात त्याला जर दिसले त्यांना त्याचा अप्रोच जाऊ ऑफिसराकडे आमदाराकडे त्यांनी सहज जाऊ शकतात. त्याचे कसले काम असले ना बाबा आपले काम हांगा येतो क्षणी 100% ही त्याचा भावना क्रिएट जाऊपा जाय हाचो इतलोच हेतू असता थोडा भर करतो आणि हे इतले करू आमचे एम्प्लॉयमेंट आज जर बिगेस्ट इश्यू किती असा जाल्यार अनएम्प्लॉयमेंट इश्यू आसा पण अनएम्प्लॉयमेंट इश्यू आसा आमी म्हणपाचो जायना पण त्याच्या खातीर अनएम्प्लॉयमेंट कशें कमी जातले. आज प्रत्येक भुरग्याक दिसता प्रत्येक आवय बापायक दिसता की आमदारान मंत्र्यान मुख्यमंत्र्यान गव्हर्मेंट जॉब दिवपाचे तुमकां विचारता आसा काय हे शक्य इज इट पॉसिबल इट इज जस्ट इम्पॉसिबल प्रत्येक आवय बापायक दिसता हेचो अर्थ कितें भुरग्यांनी आमचे आयडियल रावपाचे अनएम्प्लॉयड रावपाचे वाईट गोष्टी कडे वचपाचे ना घरात अल्टरनेटिव्ह सोल्युशन. आज आम्ही जर पळयल्यात आम्ही आज जॉब घेता स्टाफ सिलेक्शना मार्फत घेता आमची कितली भुरगी स्टाफ सिलेक्शन एक्झामी प्रिपेरेशन करतात स्टाफ सिलेक्शन क्लासीस खंय आसा आज जीपीएससी आमची भुरगी पास जाता त्याचे क्लासीस कोण घेतात कसे असतात हे गोष्टीचेर आम्ही भर दवरपाक जाय. करियर काउन्सिलाचे म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामीचेर भर दवरपाचे. आज आमच्या गोव्यात स्टाफ सिलेक्शनान यूपीएससी ट्रेनिंग क्लासीस सुरू झाले असतात ऑनलाईन ट्रेनिंग क्लासीस सुरू झाले असतात. आप बँकर म्हणून पहिले आमचंच गोंयचो एक आयएएस ऑफिसर हे निश्चितच असा आज दिवचल मतदारसंघ म्हणून पळयता असताना दोतोरान आता म्हटले दिवचल तालुक्यातले हे तीन आमदार दिवचल मतदारसंघाच्या जनतेचे सेवक असा आणि ही सेवा करपाची जी संद जनतेन आमकां दिल्ल्या बद्दल तुमच्या आम्ही बी रेडी आहात. आज तुमची सेवा करता आसतना या सेवेन खंयच खंड पडचो ना ही ग्वाही त्यांच्यानी स्वतः अशें आम्ही बी दोगुयल्यात ते माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि स्वतः हांव ही ग्वाही दिता. आज आमचे अग्निशामक दलाचे जवान त्यांच्यानी मॅनेजमेंट करता आसतना जे सहकार्य केले जे धाडस दाखयले आज ह्या वेळाचेर जे डिझास्टर मॅनेजमेंट टीम आमची सगळी टीम पुराय टीम बसलेली आसा या टिमीचे हांव मनकाळजांसून त्यांचे अभिनंदन करता. ज्या ज्या वेळार दिवचल मतदारसंघानच न्हू तर पुराय दिवचल तालुक्यान जिची जबाबदारी रोहन कस्करां कडे आसा अशा ह्या दिवचल मतदारसंघाचे आणि दिवचल तालुक्याचे जशी देखरेख करपाक जाई ती डिझास्टर मॅनेजमेंटाच्या टायमार आमकां दिसून येयली. डिझास्टर मॅनेजमेंट हे हँडल करप जी परिस्थिती आयली ह्या वर्सा जो पूरग्रस्त अशें वातावरण निर्मिती जाली अनेक झाडांची कटकट जाली अनेक घरां जमीन दोस्त जाली त्यांची सगळ्यांची काळजी घेवप देखभाल करप आणि त्या सगळ्या गरजूवंतांक ही मदत ही सरकार पासून मेळटली ही खात्री आसा. आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी एक विधानसभेत आवाहन केल्ले आसा ज्यांका ज्यांका नुकसान जाल्ले आसा त्यांच्यानी सगळे अर्ज आपल्या सरकाराकडे दाखल करचे ज्याद्वारे या आमच्या सरकारा पासून या व्यक्तींचो घर किंवा त्याचे नुकसान जाल्ले आसा अशा व्यक्तीक सरकारा पासून मदत ही जातली जातली. या गोंयचो विकास करता आसतना सगळे वाटेनसून सगळ्या समान असो न्याय दिवपाचे काम करीत आसा. आज आमची कायदा आणि सुव्यवस्था आज लोक विरोधक खूप जरी उलयले जाल्यार कायदो आणि सुव्यवस्था व्यवस्थित असा हेजे आमकां प्रमाण सुद्धा दिसता. आज आमचे सगळे जवान प्रत्येक आपापली कामगिरी व्यवस्थित रित्या पार पाडीत असा जे हांगासर सरकारी अधिकारी असा त्यांना एकूच सल्लो आसतलो माझो आम्ही सगळे जण या जनतेचे सेवक असा जनता प्रमुख
असं हा ध्यास धरून आम्ही जनतेकडे पुढे येऊचे पडतले, त्यांच्या समोर येऊचे पडतले. आज जे सरकारी कर्मचारी असा, सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जो नागरिक असतलो त्याका बरेच भाषेन वागवप हे महत्वाचे असा. आज काम करता असताना काम जरी वेळ लागलो जाल्यार त्याका योग्य त्याचं ट्रीटमेंट मेळ्ळे, जर सन्मान मेळ्ळो त्या मनशाक, समोरच्या मनशाक जर त्याका वागणूक बरी मेळ्ळी जाल्यार सुद्दां तो नागरीक समाधान वयता, समाधानान घरा वयता की आपणाक त्या समोरच्या सरकारी अधिकाऱ्यान बरो न्याय दिलो, आपणाक सन्मान दिलो. कामाचो विषय वेगळो आसा, काम आयचे फाल्यां जावंक शकता, पण तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांक एक विनंती करता, कळकळीची विनंती करता, दिवचलच्या मतदारसंघातच न्हू वो दिवचल तालुकोच न्हू तर सबंद गोंयभर तुम्ही काम करतात, पण सरकारी अधिकाऱ्यांनी संयम बाळगून आपली जी भाषा व्यवस्थित रित्या जर प्रत्येक नागरिकांक जर वागयलो जाल्यार तितलेच समाधान सगळ्या नागरिकांक मेळटा. आयज ही गरज आसा. सरकारी कर्मचारी काम करता आसतना सरकाराचो दबाव असल्यामुळे खंय तरी विचलित जावपाक जायना हे तुम्ही दुसरे गोष्ट ही लक्षात दवरपाक जाय.